सो ओपनिंग बैट्समन इन द ग्राउंड आपण बघतो आघाडीचे फलंदाज सो द कॅप्टन इन द मिडल अमोल फराड आणि सागर फराड पंच इशारा करतात यस टाइम आम्ही स्टार्ट केलेला आहे 9 वाजता घड्याळामध्ये आणि षटक क्रमांक पहिला कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सज्ज होईल तो ओमकार जोशी ऑल द पहिला चेंडू थ्रोसा स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन पहिला चेंडू हलक्यातने मात्र प्लेस केलाय रिलीज केलाय डिलिव्हर केलाय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे लेफ्ट आर्म ओवर द विकेट अटॅक करतोय क्रिस चेकॉक उपरांत गोलंदाजी करतोय नॅचरल स्विंग किंवा नॅचरल आउट स्विंग आपल्याला बघायला मिळतोय चेंडूवर स्विंग म्हणणार नाही तर लेग कटर म्हणू शकतो खूप हलक्या हाताने चेंडू टाकलाय तो ओमकारने समोर स्वतः कॅप्टन अमोल हा चेंडू लेग स्टिकवर होता आणि अप्रतिम फटका आपण बघतोय टेरिफिक शॉट डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार काल सुद्धा असाच प्रकार घडला होता एक सूचना अशी की कुठल्याही प्रेक्षकाने व्यासपीठाजवळ गाडी आणू नये ज्या गाड्या तुमच्या आहेत त्या तुम्हाला ग्राउंडच्या बाहेरच पार्क करायच्या ग्राउंडच्या बाहेरच ठेवायच्या त्या ठिकाणी बांबूसुद्धा लावण्यात आलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रेक्षकाने प्लीज रिक्वेस्ट आयोजकांची सूचना अशी आली की गाडी आतमध्ये आणू नका पहिल्याच चेंडू निश्चित निर्धाव गेला पुढचा चेंडू लेगस्टिकवर होता चांगला फटका इथे ऑफर केला आणि षटकाराने खातं उघडलंय फलंदाज अमोलने स्वतः कॅप्टनने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा ओव्हरपिच होता हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न थोडंसं आपण बघितलं की इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता आउटसाइड एज घेतली चेंडू जातो तो मागे तिथे रुपेश म्हात्रे आहे व्हेरिएशन्स बघायला मिळतात गोलंदाजीमध्ये ओमकार जोशी नवापाडा अपकमिंग टॅलेंट अपकमिंग यंगस्टर्स सिनियर्स खेळाडूच्या सोबत मात्र खूप चांगलं क्रिकेट असं त्याच्या कडीला किंवा सध्याच्या सीझनला खेळतात हे सर्व खेळाडू ओव्हरपिच आहे ड्राईव्ह केलाय कॅप खूप मोठा आहे वॅकेंट एरिया चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार काही चेंडू निर्धाव काही चेंडूवर मात्र खूप चांगलं उत्तर आपल्याला बघायला मिळतंय लेगस्टिकचा चेंडू होता नंतर ओव्हरपिच चेंडू होता दोन्ही चेंडू मात्र खूप चांगले फटके बघायला मिळालेत धावसंख्या धावफलकावर 10 ओ चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी कॉट बिहाइंडचा अपील कॉट बिहाइंडचा अपील स्ट्रॉंग होते अजूनही पिंट्या जोशी स्वतः संघनायक विकेट कीपर स्ट्रॉंगली अपील करतोय जतीन भोया यांच्याकडे पण पंचांचा काहीच त्याच्यावर इम्पॅक्ट नाही आहे काहीच त्याच्यावर परिणाम नाही आहे काहीच रिप्लाय नाही आहे नॉट आउट चांगला चेंडू चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज ओमकार जोशीने खास करून पॉवर प्लेमध्ये षटकार चौकार आला हरकत नाही पण तीन चेंडू सुद्धा निर्धाव टाकले त्याने अमोलच्या समोर गुड बॉलिंग लेग स्टिकवर चेंडू होता मागे जातो पण शेतश काय त्या ठिकाणी रनआउटची संधी होती फलंदाज क्रीजच्या बाहेर आला होता काय एफर्ट आहेत काय एफर्ट आहेत नवापाडा संघ एक वेगळ्याच जोशाने वेगळ्याच उमेदीने आणि वेगळ्याच एनर्जीने उतरलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांसुद्धा आगमन होत आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवापाड्याचे समर्थक उपस्थित होते सर्वांचं मनपूर्वक स्वागत एका षटकाचा खेळ समाप्त होते ओमकार जोशीने मात्र खूप चांगला इम्पॅक्ट बघायला मिळाला चार चेंडू निर्धाव टाकलेत पॉवर प्लेमध्ये आणि अमोलसारख्या खेळाडूसमोर जिथे आपण बघतोय की धावफलकावर एक षटकार आणि एक चौकार याच्यामध्ये 10 अंकित झालेत बघा वेळ जी दिलेली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला 5 षटकं ही कम्प्लीट करायचीच आहेत अदरवाईज काय होईल की शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल जर तुमची वेळेवर तुमची 4 षटकं पूर्ण झाली नाही बफर टाईमसुद्धा आम्ही देणार आहोत 3 मिनिटाचा बफर टाईमसुद्धा आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वेळ घेताय तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल शेवटच्या षटकामध्ये टॉस जिंकला पिंट्या जोशीने पण सागरच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा होती थोडंसं मात्र ते मात्र मनोवैज्ञानिक दबावसुद्धा आपण बघितला कारण टॉस इम्पॉर्टंट असतो कारण थंडीचे दिवस आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत खास करून तुम्ही निर्जे ग्राउंडवर खेळता आउटफील्डला ग्रास आहे अशा ठिकाणी धावा बनत नाही पण काल उलटफेर झाला काल आडवली संघाने हे दाखवून दिलं जरी आम्हाला बॅटिंग करायची आहे धावांचा अक्षरशः डोंगर उभार केला दातुली संघासमोर आणि तुम्ही मात्र धावसंख्येचा पाठलाग करू शकणार नाही दातुली संघ पण इथे मात्र थोडीशी सावध पवित्रा घेतलाय अमोलने थोडंसं सावध खेळ केला स्वतः कॅप्टन आहे त्याला माहिती आहे की मी या संघाचा नेता आहे मी या संघाचा दिशादर्शक आहे माझ्याकडनं कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे जर माझी कामगिरी चांगली झाली तर बाकीच्या खेळाडूंवर कुठल्या प्रकारचा दबाव येणार नाही तो प्रयत्न अमोल इथे करतोय अमोलच्या सोबत सागर फराड जो आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येईल
आणि बोलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 मध्ये प्रतीक मडवी। पहिला चेंडू प्रतीकचा ऑफस्टंपच्या बाहेर, चेंडू सरळशेत निघून जातो, वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी केले, रमेश माथे त्या ठिकाणी। दोन्ही पंच आमचे पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। काल सुद्धा आपण बघितलं की जतीन बोळे आणि रमेश माथे यांनी पहिल्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका बजावली होती। तिसरे पंच संदीप आहेत। तिघांचंही मनपूर्वक स्वागत आणि ऑल द बेस्ट फॉर मकर संक्रांत चषक डे 5। पुढचा चेंडू प्रतीकचा शॉर्ट ऑफ लेंथ आहे, स्क्वेअर कट केलाय, जबरदस्त टायमिंग, बॅकफुटला थांबला, जागा बनवली, काय जबरदस्त स्क्वेअर कट बघायला मिळतोय, अप्पी स्क्वेअर कट, सीमारेषे बाहेर चौकार। Cue sounds and lights, thank you so much from Kate. प्रतीक आमचे जे ऑपरेटर आहेत, अप्रतिम संगीत। येणाऱ्या 22 जानेवारीला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भारतीय दृष्टिकोनातून, भारतीयांच्या दृष्टिकोनातून, कारण त्या दिवशी 22 तारखेला आपला लोकार्पण सोहळा बघायला मिळणार आहे राम मंदिराचा अयोध्येमध्ये। काल नितीनने उल्लेख केला, ते ऑलरेडी नितीन जाऊन आला होता तिकडे, पण आता मात्र जवळजवळ 2 ते 3 वर्ष तुम्हाला जागा पण मिळणार नाही पाय ठेवण्यासाठी, एवढी प्रचंड गर्दी असेल त्या ठिकाणी। ऑप्शन बाय पुन्हा एकदा इथे मात्र झेल उडाला होता, प्रयत्न अप्रतिम होते, पॉइंट रिजन मध्ये अप्रतिम, आपण ट्राय बघत आहोत, झेल बघत होती मात्र सुटलाय, अभिषेक त्या ठिकाणी होता, अप्रतिम अप्रतिम एफर्ट बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये, चेस केला, पाठलाग केला, पण त्या ठिकाणी हा झेल थोडासा अवघड होता, कारण अशा मुवमेंटला मी काल सुद्धा उल्लेख केला होता की बॅट्समनच्या समोर जी लाईन आहे ना ती पॉपिंग ती मध्ये पूर्णपणे आपण लांब लचक जर घेतली तर या ठिकाणी अर्धवर्तुळ तयार होतं विकेट किपरच्या मागे, त्या ठिकाणी चेंडू कधीही तुम्हाला चकवून जाऊ शकतो, डोळ्यामध्ये तेल घालून फिल्डिंग करावी लागते, तेच बघायला मिळालं अभिषेककडून, गुड फिल्डिंग नाही निश्चितच, त्यात तरी मात्र शंका नाही वेगळी, म्हणून तर मी कौतुक करतो की या ग्राउंडचं डावी जरी मारली तरी निश्चितच काय फरक पडत नाही आहे। ओ अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक, खरं तर या संघामध्ये प्रतीकची जी वर्णी लागली ना ती वर्णी लागली होती ॲज अ फिल्डर म्हणून, आउटफिल्डला एक अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती होती ना होतं, पण आता मात्र एक चांगला उपयुक्त गोलंदाज, खास करून पॉवर प्ले षटक तो टाकतोय, ही खूप मोठी अचीवमेंट आहे, ही खूप मोठं प्रोविजन आहे या संघाचं। धावसंख्या 15, ड्राईव्ह केल्या शतक बरोबर समोर आहे, स्वतः कॅप्टन, डायरेक्ट कॅप्टन नाही त्या ठिकाणी, बॅकअपला त्या ठिकाणी आपण बघतोय, स्वतः कॅप्टन पिंटा जोशी चेंडू कव्हर केला, एसटीवर लावला, बेल्स ऑफ झाल्यात, बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे जतीन बोळ्यांनी, क्रीजच्या आतमध्ये फलंदाज पोहोचलाय की नाही या गोष्टी चेक केल्या जातील, बॅट हवेमध्ये आहे की नाही, बॅट ग्राउंडिंग तर झाली आहे, सो नॉट आउट, फलंदाज नाबाद असेल, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, दोघांमध्ये कॉर्डिनेशन थोडंसं मिसकम्युनिकेशन बघायला मिळालं, त्याच्यावरून बघतो की त्याचबरोबर फलंदाज मागे येत आहेत, निर्धाव जातोय, एक क्विक सिंगल झाली आहे कंप्लीट आहे चेंडूवर, दोन्ही फलंदाज निघाले होते, धावसंख्येत भर होते, विकी पॉवर माझ्यासोबत धावसंख्या 17 ऑन द बोर्ड, काल सुद्धा मी विकीचा भरपूर चांगला उल्लेख केला आणि कौतुक सुद्धा केलं, एक अभ्यासू खेळाडू आहे, आणि पुन्हा एकदा ते चित्र विकी समोर, तो छोटासा पक्षी जो नेहमीच आमचं लक्ष वेधून घेतो, आमच्या कॅमेरामन त्याला कव्हर करतीलच। स्क्वेअर कट केला, हवीमध्ये चेंडू आहे, मिसफील्ड मिसफील्ड, चेंडू आता मात्र थांबणार नाहीये, कारण आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट भरपूर आहे, चेंडू निघून गेलाय, सीमारेषे बाहेर चौकार। ऑप्शनच्या बाहेर सातत्याने इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न प्रतीक म्हात्रेने केला, प्रतीक मडवीने केला, आणि त्या ठिकाणी की 2 चौकार आतापर्यंत त्या रिजनमध्ये बघायला मिळतात, डीप पॉईंटला एक, डीप थर्डमॅनला बघायला मिळाला, लगेच काही चेंजेस केले फिल्डिंगमध्ये, सुरेंद्रला त्या ठिकाणी सेट केलं आहे, आपण बघतो की शॉर्ट थर्डमॅनमध्ये आपण बघतो की रुपेश म्हात्रे, फायनलीमध्ये राजा। प्रतीक पुन्हा पुढचा चेंडू घेऊन समोर सागर, हवेमध्ये चेंडू आहे, मिस टाइम फटका आहे, क्षेत्रक्षक मिड ऑफला आहे, जज करतोय चेंडूच्या खाली आणि जजमेंट चांगलंय, बघा प्रत्येकीने चौकरचं उत्तर पुढच्या चेंडूर दिलंय, एक मिस टाइम फटका, गुडलेनचा चेंडू होता, आणि आपण बघितलं की तिथे मात्र कुठलीही चूक न करता प्रतिम झेल टिपतोय,
प्रथमेश चौधरी आणि फलंदाज बाद होतोय आघाडीचा. पहिलाच धक्का लागतोय पगड्याच्या बाड्या संघाला. सागर बॅक टू द पवेलियन. की बॅट्समन ऑलरेडी ग्राउंडच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये आला आहे तरी फिल्डिंग पोझिशन लागली नाही आहे. चला फिल्डिंग पोझिशन लगेच लावून घ्या तुम्ही, वेळ अजिबात घेऊ नका. बघा थंडीचे दिवस आहेत, स्पर्धा वेळेवर सुरू होणं तेवढंच गरजेचं आहे. पण आउटफील्डला आपण बघतो ड्यू आहे तर सुद्धा ते सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो जेव्हा क्रिकेट स्पर्धा सुरू होतात. पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे की थंडीचे दिवस असल्यामुळे काळोख लवकर पडतो, त्यामुळे आपण बघितलं की पहिल्या दिवशी दोन सामने बॅलन्स राहिले होते, दुसऱ्या दिवशी एक सामना बॅलन्स राहिला, ते सुद्धा आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे रिक्वेस्ट आहे कॉपरेट करा आणि मॅच स्पीडअप करा. तर एकूण दोन षटकांचा स्पेल पूर्ण होतोय, दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पॉवर प्लेची षटकं संपतात, धावसंख्या 21 धावा धावफलकावर. आणि आपण बघू शकता एक फलंदाज गमावलाय, प्रतीक मडवीने विकेट काढली त्या ठिकाणी. 11 धावा खर्च करून एक विकेट त्याच्या नावावर आणि 21 पहिली विकेट मिळते ती नवापाडा संघाला. सुरेश चौधरी यांचे चिरंजीव येत आहेत, यश चौधरी बॉलिंग मार्गवर. उंबरली आणि हेदुटणे टीम कॅप्टन, दोन्ही संघाचे संघनायक रेडी राहायचे आहेत टॉससाठी. मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायला काही हरकत नाही, अजूनही तीन षटकांचा, त्यानंतर आपण ट्रॉस करणार आहोत. यश चौधरी ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे कॉपी बुक स्टाईल, कॅप वोट असे तसे तिथे होता. आणि तिथे मात्र काय होत आहे, हातान चेंडू अडवला, नुसी मारायचे बाहेर निघून जातो. खूप चांगला ट्रेस स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही बघताय, ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळाला की चेंडूने हाताने अडवला होता, पण पान अडवणेपर्यंत तो पायनेच निघून गेला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. स्लोअर वन चेंडू, गतीपरिवर्तन ऑप्शनच्या बाहेर, थोडस टॉस केलेला आपण बघतोय. आणि पुढचा चेंडू आपण बघतोय, निर्धाव टाकला या ठिकाणी. पहिल्याच सामन्यामध्ये काल सुद्धा आपण हे चित्र बघितलं की रिलीज करताना रिलीज पॉईंटवर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी यस, ज्याचा उल्लेख आम्ही कालसुद्धा केला होता विकी, तेच बघायला मिळते की हा जो पक्षी आहे, हा जो पक्षी मात्र नेहमीच लक्ष सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आणि तो तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतोय समालोचन कक्षामध्ये. आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आज आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तो पुणे शिरूरचा एक अप्रतिम समालोचक आमच्या मित्र नरेश डोमे यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचंसुद्धा मनपूर्वक आणि हार्दिकहार्दिक स्वागत आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती बोवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण त्याचबरोबर मकर संक्रांत चषकामध्ये नरेश डोमे यांचं मनपूर्वक आणि हार्दिकहार्दिक स्वागत. शुभ सकाळ. धावसंख्या आपण बघतोय ती 25. ओ व्हॉट अ शॉट, अमोल फरड ऑन फायर, मॅग्निफिसंट शॉट, सीमारेषे बाहेर, षटकार. अमोल फरड सेट झाला आणि सेट झाल्यानंतर मात्र त्याच्या भात्यामधले असलेले सर्व फटके दाखवतो आपल्या बॅटमधून. एक स्ट्रेट ड्राईव्ह दाखवल्यानंतर स्लॉग इट दाखवलाय, चांगली बॅटिंग. 21 खेळतोय हा चेंडू, कव्हर मध्ये खेळतोपर्यंत आउटसाइड ए चेंडू जातोय. प्रथमेश चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते ते किरणकडे. किरण पहिल्यांदा स्ट्राईकिंग इनला येतोय, जो वन डाऊन बॅट्समन आहे. धाव पण बघूया, धावसंख्या 32 आहे, 32 धावा धावफलकर. या षटकामध्ये यशचा थोडासा खरपूस समाचार घेतलाय आतापर्यंत. एक षटकार आपण त्याच्या विरुद्ध बघतोय अमोलच्या बॅटमधून, पण कमबॅक करण्याची ताकदसुद्धा यश चौधरी ठेवतो. इव्हन यश आणि अमोलला आपण एका संघामध्ये कित्येक वेळा बघितलंय ओपन क्रिकेटमध्ये, पण एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. फुल टॉस आहे, गॅप खूप मोठा आहे, वॅकेंट एरिया एक्झिक्यूट केलाय किरणने. आल्याच दाखवला आपला अप्रतिम फटका, सी मराठी बाहेर, षटकार. येणारा षटक राहिलाय यश चौधरीचा. आतापर्यंत 5 तब्बल 17 धावा आणि जबरदस्त बॅटिंग किरणची सुद्धा, षटकाराने खातं उघडलंय. वेगवान चेंडू, झेल उडाला आहे सुरेंद्र लोखंड चेंडूच्या खाली आणि ड्रॉप ड्रॉप. संधी होती रनआउटची, पुन्हा त्या चुका 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 होत आहेत, चुका होत आहेत. झेल तर सुटला
आणि अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव तर खर्च केली, पंचांचा सिग्नल येतो म्हणजे थर्ड अंपायरकडे, यष्टी तर ऑफ झाली आहे, बघूया त्या ठिकाणी ती धाव कन्सिडर केली जाईल की फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचण्याच्या आधीच बाद झालाय की नाही या गोष्टी आता तपासल्या जातील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुरेंद्र लोखंडेचा होता, बघूया त्या ठिकाणी चेंडू यष्टीला लागलाय की नाही. येस यष्टीला लागलाय, पण बॅट बघूया. येस इन द एअर फलंदाज बाद होणार, गुड डिसिजन अंपायरने लगेच तिसऱ्या पंचांकडे, पण खरंच कौतुक करून मी सुरेंद्र लोखंडेचा ज्या ठिकाणी त्याने चेंडू डायरेक्ट हिट केला त्या ठिकाणी फक्त एकच स्टिक दिसत होती, एकच विकेट दिसत होती, एकच स्टंप दिसत होता आणि त्या ठिकाणी अप्रतिम रनआउट बघतोय आपण आणि फलंदाज बाद होणार. त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. येस ऑन द लाईन तर होता, पण लाईनवरच होती बॅट, पण इन द एअर बॅट ग्राउंडिंग झालीच नाही त्या ठिकाणी आणि तिथे मात्र आपण बघितलं रनआउटच्या स्वरूपात. बघू शकता ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळते, बघू शकता बॅट हवेमध्येच आहे, इथून आता तुम्हाला क्लिअर या गोष्टी बघायला मिळतील. बॅट हवेमध्येच राहिली होती तेच पंचांनी सांगितलं, त्यामुळे फलंदाज इथे मात्र होईल बाद. तो सागर, सागरने अमोल. आपण बघतोय ती 38 धावा, थँक्यू विकी. 38 लॉस ऑफ टोटल आपण बघतोय ते फलंदाज जे बाद झालेत एकूण दोन. अमोलने खूप चांगली फलंदाजी केली, बॅटिंग जर आपण बघितली तर दोन षटकार दोन चौकाराच्या मदतीने मात्र खूप चांगली बॅटिंग करत असताना 22 धावांचं योगदान दिलं. राज पाटील यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे राज आपलं. राज फक्त शरीराने काटेमध्ये आहेत, बाकी त्यांचं पूर्ण मन किंवा पूर्ण जे काही त्यांच्या गोष्टी ज्या आहेत, त्यांचं करिअर जे आहे, ते सगळं निळजेमध्येच असं मी म्हणेन याच ग्राउंडवर. त्यामुळे राजचं आम्ही स्वागत करत आहोत. येस गुड मॉर्निंग. म्हणूनच म्हटलं की फक्त राज फक्त शरीराने फक्त काटेमध्ये राहतात आणि काही नाही. पुण्याचं तोच पक्ष आम्हाला स्क्रीनवर बघायला स्क्रीनवर नाही आमच्या समोर बघायला मिळतो आहे, जो मागचे दोन दिवस याच ठिकाणी येतो आणि आपला उदरनिर्वाह कसा जाईल यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि विकी सांगतो मला 5 दिवस त्या ठिकाणी तो येतो आहे. अत्यंत विहंगम, खूप सुंदर दृश्य तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते, बघू शकता. हाच पक्षी असतो रोज इथे येतो. येस काय बात आहे विकीने काय शब्द वापरलाय, स्पर्धेचा घटक आहे आमच्या तो. होळी या मैदानावर चौथ्या षटकामध्ये ती मात्र प्रतीक मडवी पुन्हा आता सज्ज होईल आपल्या स्पेलमधला अजून एक षटक घेऊन समोर जाईल तो ट्रॅकिंग गेला फलंदाज प्रतीक फराड. हा चेंडू बॅक टू द बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. शेतशेखर लॉंगॉनला आहे, चेंडू कव्हर करेल सुरेंद्र लोखंडे, चेंडूची फेक करेल, क्विक सिंगल, थोडासा कॅज्युअल होता पण काहीतरी आवाज सुद्धा दिला खेळाडूंनी डीपमधून की वेळेवर जा, फास्ट जा, जेणेकरून दुसरी धावायची संभावना जी आहे ती मात्र तिथे समाप्त होईल आणि तेच बघायला मिळालं. ऍक्शनमध्ये आला लगेच चेंडू तिथे कव्हर केला, फेकला, तोपर्यंत एक धाव तिथे कम्प्लीट, धावसंख्येत भर. प्रतीक मडवी याच एंडने म्हणजे कोळेगाव एंडकडूनच त्याने पहिले षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं, 11 धावा खर्च करून 1 विकेटसुद्धा घेतली होती प्रतीकने. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर स्ट्राईक एंडला किरण, फुल टॉस आहे हवेमध्ये चेंडू, शेतशक आहे त्या ठिकाणी सुरेंद्र लोखंडे, चेंडूच्या खाली जज करतोय, कुठलीही चूक करणार नाहीये, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने अप्रतिम झेल आणि अजून एक विकेट प्रतीक मडवीच्या नावावर.
चित्र बघतोय की हे सर्व जे लिजेंड काढू आहेत ना आपल्या अपकमिंग यंगस्टर्सला मात्र तिथे मात्र चेक करत आहेत. का सुद्धा आपण हेच बघितलं, मोठा गावाने तेच केलं, आडिवली संघाने तेच केलं, अपकमिंग यंगस्टरला चान्स देत आहेत कारण त्यांच्याकडे त्यांचं टॅलेंट आहे, तेवढं तेवढी कॅपॅबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी आहे आणि चांगले परफॉर्मसुद्धा करत आहेत. पुढील चेंडू ड्राईव्ह केला समोर, पाणी अडवण्याचा प्रयत्न चेंडूचं आपण बघतोय, इशीच्या बाजून निघून जातोय, लॉंग ऑफला क्षेत्रशक आहे, चेंडू कव्हर करतोय, फेक सुद्धा चांगली होते. सर्व रेग्युलर खेळाडू आहेत, सर्व रेग्युलर प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत. रेल्वे ग्राउंडचं मैदान ज्या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते एवढी प्रचंड गर्दी असते, त्या ठिकाणी हे सर्व खेळाडू आपला सराव करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. धावसंख्या 41. हो फटका बनवलाय, कॅच, व्हॉट अ कॅच, उडता पंजाब नाही उडता रुपेश, व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. फटक्यासाठी जागा तर बनवली पण त्याच्या अगोदर कॅचसाठी काय जागा बनवली रुपेशने, एक्सलंट कॅच. बॅटिंगसाठी आपण बघतोय रोशन फराड, ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून जी जबाबदारी आतापर्यंत रोशनने स्वीकारली आहे, सागर सुद्धा मी कौतुक करेन पण रोशन इन ऍक्शनमध्ये असतो, रोशन मॅक्झिमम इव्हेंट्सला असतो आणि इव्हेंट्स कव्हर करून किंवा टेलिकास्ट करून ब्रॉडकास्टिंग करून किती वेळ मिळतो बघायचं आहे ते मात्र रोशनला आपला खेळ करण्यासाठी. बघूया तो मात्र बॅटिंगसाठी आला आहे स्ट्राकिंगला डावखुऱ्यापर्यंत. आपण बघतोय रोशन फराड, रोशनसाठी क्षेत्रशक आपण बघतोय, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, ऑन साईडला डीप लॉंग ऑफ आपण बघतोय आणि एक खेळाडू डीप स्वीपर कव्हरला सेट केला आहे रोशनसाठी. प्रतीक मडवी पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस आहे, वॅकंट एरिया, चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर, खराब चेंडू आणि त्याच्यावर उत्तर सीमारेषेच्या बाहेर चौकार. उंबरली आणि हेडुसन म्हणजे हेदूट नाही, चला कॅप्टन अजूनही आलेले आहेत आपण. 9 वाजता चेंडू पडलाय घड्यात, 9 वाजून जवळजवळ आता 21 मिनिटं होत आले, त्यामुळे तर स्पीडअप करायची मॅच. हेदुटणे आणि उंबरली संघाचा कुठलाही खेळाडू अजूनही कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला नाही आहे, आमच्या व्यासपीठावर आलेला नाही आहे. टॉससाठी रिपोर्ट करा. हो अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक. मागचे काही चेंडू टॉस करण्यात आले होते, फुल टॉस होते आणि त्याच्यावर उत्तरसुद्धा होतं बडफलंदाजाकडे, पण हा चेंडू उत्तर अजिबात नाही आहे. खूप चेंडू चांगला हाताळला आहे, त्यातून आपण बघतोय की षटक समाप्त होते, 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला प्रतीक मडवीने, एक अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय, 3 विकेट्स त्याने काढल्या. एकूण धावसंख्या आपण बघतोय धावफळकरची अंकित रेती 45 धावा, यासुद्धा 4 धावा आपण प्रतीकच्या अकाउंटला ॲड करूया. आपण बघतोय एकूण त्याने धावा खर्च केला त्यात 17 आणि 3 विकेटसुद्धा काढले. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम प्रतीक मडवी. उंबरली आणि हेदुटणे आपण बफर टाईम जरी 2 मिनिटाचा दिला तरी 20 मिनिटामध्ये त्यांनी 4 षटकं कम्प्लीट केले, त्यामुळे कुठलाही खेळाडू सर्कलच्या आता येणार नाही, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर म्हणजे बाउंड्रीवर बघायला मिळतील. बोलिंग मार्गवर लेजंड खेळाडू या संघाचा रुपेश म्हात्रे येतोय. काल एक प्रॅक्टिस मॅच आम्ही रेल्वे ग्राउंडला बघितली, 173 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 12 षटकांमध्ये आणि रुपेश म्हात्रे बेधुंद फलंदाजी केली, मॅच जिंकून दिली मोरिया स्ट्रायकर या संघाला, डोंबिवली मोरिया स्ट्रायकर वर्सेस I-11. आय थिंक माझ्यासोबत कृष्णागिरी ते होते मगाशी, त्यांचा संघ त्यांच्या अपोनंट होता, पण त्याच्याविरुद्ध रुपेशने बेधुंद बॅटिंग केली रेल्वे ग्राउंडवर. 4 षटकाखेर 45, 4 गडी बाद. उंबारली हेदुटणे कॅप्टन, ताबडतोब या, यस टीम उंबारली प्रेम येतोय, स्वागत आहे. पूर्ण संघाने मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधूनच यायचं आहे. रुपेश म्हात्रे फुल टॉस चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट केला, पूल केलाय, क्षेत्रशक त्या ठिकाणी आहे, चेंडू कव्हर करतोय प्रतीक मडवी, नो डाऊट एक अप्रतिम दर्जाचा क्षेत्रशक आहे. इथे मात्र डायव्हर्ट होईल की काय, चेंडू डायव्हर्ट झाला होता पण त्याच्यावर नियंत्रण पुन्हा एकदा मिळवलं आहे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय की प्रमोद आहे, प्रमोदने या 2 धावा या चेंडूवर फटकावल्या, 2 धावेचं आपण बघतोय की ॲड झाले धाव फलकावर, धावसंख्येत भर होते, धावसंख्या 47, 4 गडी बाद, षटक क्रमांक 5 शेवटचा मार्गस्थ आहे.
बघा उंबाली संघाने तर आम्हाला हात दाखवले ते आलेत, हेदूडने संघ आपण सुद्धा आला असेल तर आपण लवकरात लवकर ब्रेक मध्ये इथे टॉस होईल मात्र नोंद घ्यायची आणि यायचं आहे टॉस साठी. टॉस केला चेंडू, लेग ब्रेक आहे, त्याच्या आधीच पिकअप केला, चांगला फटका ऑफर केला शतशत इथे शॉर्ट मिड विकेटला यश चौधरी, चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट झाली या चेंडूवर. धावसंख्येत भर होते, धावसंख्या आपण बघतो ती 48 धावा धावफल कव्हर कम्पेरेटिव्ह टू लास्ट डे, म्हणजे कालचा दिवस आजच्या दिवसामध्ये धावा थोड्याशा कमी बघायला मिळतात, कारण मगाशीच उल्लेख केला की मनोवैज्ञानिक दबाव जो असतो ना, प्रेशर जे असतं ना, ते प्रेशर टॉस झाल्यानंतरच बघायला मिळालं. अमोल फरडने थोडंसं सावध पवित्रा घेतला, चांगली बॅटिंग केली पण टीम आता तिची निरंतर होऊ शकली नाही बॅटिंग, कारण रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला आणि आपण बघतो की थोडासा दबाव संघावर बघायला मिळतो. बघायचं रोशन तो दबाव दूर करणार का, स्ट्राईक येणार उभा आहे रोशन फराड, 48 चार गडी बाद. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, काय चेंडू आत आलाय, लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आहे, हा चेंडू लेग ब्रेक होतोय पण नॅशनल हा ऑफ ब्रेक आहे. व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सपिरियन्स इज ऑलवेज काउंट, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, तो पाहायला मिळतोय. हा चेंडू अजून बाहेर वळवलाय, अजून बाहेर निघतोय, आता मात्र पंचस जतीन बोळे सिग्नल करतात आमच्या विकी पवारला, इट इज व्हाइट बॉल आणि धावसंख्येत एक्स्ट्राच्या स्वरूपात भर होते. धावसंख्या आपण बघतो ती 49 धावा धावफलकावर, फूट भर चेंडू वळवण्याची ताकद आहे. तुम्ही विचार करू शकता की मातीच्या विकेटवर जेवढा चेंडू जास्त टर्न होता तेवढा सिमेंट विकेटवर होत नाही, पण सिमेंट विकेटवर सुद्धा चेंडू टर्न करण्याची ताकद आहे रुपेशकडे. ओ वॉटर डिलिव्हरी, अजून एक चांगला चेंडू, आता पण तर बॅट्समनपासून थोडासा रिच पासून थोडासा दूर ठेवला, तुम्ही माझा चेंडू खूप चांगला राईज होतोय, बाउन्स होतोय आणि बीट करून जातोय पूर्णपणे तो रोशनला. 49 निर्णायक षटक, शॉर्ट ऑफ लेंथ होता, हा चेंडू आपडला जास्त डीप स्क्वेअर ले मध्ये एक्झिक्यूट केलाय, सीमारेषे बाहेर जाईल, उत्तुंग फटका षटकार. धावसंख्या 55 धावा धावफलकावर, बघायचं एक प्रेडिक्शन विकी पवारने तर केलंय, बघूया त्याच्यावर काय होतंय, एक चेंडू येतं येणं बाकी अजून, प्रोव्हिजन प्रेडिक्शन काय बघूया. ड्राईव्ह ड्राईव्ह केल्या शेतशा काय तिथे डीपमध्ये, ऑन साईडला चेंडूला प्लेस केल्या शेतशा डीप स्क्वेअरमध्ये, इथे चेंडू उचलण्यासाठी दोन धावायचा प्रयत्न निश्चितच सुरू आहे, दोन धावा इथे पूर्ण होतीलच. चेंडूची फेक होते ती स्ट्रायकिंग एंडला, संधी रनआउटची, संधी रनआउटची फलंदाज बाद होणार. प्रेडिक्शन थोडंसं इकडे तिकडे झालं, हरकत नाही विकी काय हरकत नाही, हा चेंडू आपला अपेक्षा होती की चौकार येईल की काय, जेणेकरून 60 धावसंख्येचं लक्ष, पण इथे मात्र दोन धावा अजून कमी आपण करूया, फक्त दोन धावा आपण आता धावफलकावर ॲड करूया, धावसंख्या 57 म्हणजेच लक्ष असेल ते 58 धावांचं. तर लिजेंड खेळाडू हर्षित भंडारे यांचं सुद्धा आगमन होते, मनपूर्व स्वागत आहे, हेदुंडेचे कॅप्टन म्हणून ते काम पाहत आहेत आणि त्याचबरोबर अपोनंट संघ जो आपण बघतोय तो म्हणजेच उंबार्ली यांच्यामध्ये होईल ती फाईट. तर 58 धावसंख्येचं लक्ष आहे नवापाडा संघासमोर, 58 रन्स टू विन फ्रॉम द 30 डिलिव्हरी, 30 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. आणि पुढच्या सामन्यामध्ये जेव्हा नाणेफेक होणार आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, मात्र दोन्ही संघांना एक सज्ज आहेत. हॅलो हॅलो विलाजी पाटील सुद्धा सज्ज आहेत. पुढच्या सत्रामध्ये आपण लगेचच वळणार आहोत, वळणार ऐकणार आहोत आवाज म्हणजेच आमचे समालोचक मित्र म्हणजेच प्रथमेश ठाकूर यांचा, पण तत्पूर्वी आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, मात्र टॉस कम्प्लीट होतोय, वळूया नरेश ठोमे यांच्याकडे, धन्यवाद. हॅलो, मकर संक्रांत चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय हनुमान. क्रिकेट मंडळ निळजे यांचा हा अद्भुत अविश्वसनीय असा उपक्रम 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर वयाच्या ही स्पर्धा 52व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि आजच्या मकर संक्रांतीच्या अगोदरचा आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस 14 जानेवारी आणि आज इथे उंबार्ली विरुद्ध हेदुटणे अशी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. सन्माननीय भानुदासजी पाटील यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती या. सन्माननीय भानुदासजी पाटील आपल्या शुभ हस्ते होणार आहे नाणेफेकीचा कौल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये उभे राहणार आहेत. जाणून घेऊया आपण टॉसमध्ये काय घडतंय आणि दोन्ही संघांमध्ये कोणाची भाग्यपत्रिका मजबूत आहे. आपण कॉईन बघूया, जय हनुमान क्रिकेट मंडळ आणि मकर संक्रांत चषक. सर या, कॉल कोणाचा असेल? यस, हेदुटणे संघाचा कॉल असणार आहे.
जय हनुमान क्रिकेट मंडळ आणि जय हनुमान क्रिकेट मंडळ जिंकलाय टॉस. सरांचा मी मनापासून आभार मानतो. टॉस जिंकलाय त्या अगोदर खरं तर हे हिरवगार मैदान आणि इथे खेळताना किती आनंद तुम्ही घेता, किती मजा येते. इथे खेळाची मजाच वेगळी असते आणि हा मैदान तर चांगलाच आहे आणि गवत वगैरे ग्रास वगैरे भरपूर मजा येईल आम्हाला खेळायला. आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली या मंडळाच्या आम्ही हार्दिक अभिनंदन मारतो आणि ते कमिटीचे सर्वांचे, कारण की आम्हाला इथे एंट्री मिळत नव्हती पण त्या कमिटीनेच्या प्रयत्नानुसार आम्हाला इथे एंट्री खेळायला भेटली आहे. त्यांचे धन्यवाद म्हणतो. काय निर्णय घ्याल आजच्या सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर? मी क्षेत्ररक्षण स्वीकारणार. खरं तर आपण चर्चा करत असतो की मकर संक्रांत निळजे हा जो ट्रॉफी आहे, गेली 50 जास्त वर्षापासून ही ट्रॉफी सुरू आहे, त्यामुळे इथे खेळायचं म्हटल्यानंतर काहीतरी वेगळा सराव करावा लागतो, संघामध्ये काही बदल करावे लागतात. रोज आपण मातीच्या ग्राउंडवरती खेळतो, आज इथे ग्रास ग्राउंडवरती खेळायचं. काय विचार केला या स्पर्धेमध्ये, तुमचं थिंकिंग काय होते खेळण्यासंदर्भामध्ये? जवळजवळ ही टुर्नामेंट मी माझ्या करिअरमध्ये 500 रुपये एंट्री असतानापासून खेळतो. जेव्हा त्यांच्या गावात टुर्नामेंट भरायची तेव्हापासून मी खेळतो ही टुर्नामेंट. पण मला भरपूर वर्ष मी खेळलेलो आहे टुर्नामेंट, म्हणजे इथे खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे या दुटणे संघाने, तुम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागेल. कसं बघताय मॅचकडे? मॅचकडे 60+ स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि आज खरं तर काही खेळाडूंमध्ये चेंज आहे, नवीन कोणी किंवा? चेंजेस तर नाही, जी रेग्युलर टीम आहे तीच खेळणार आहे. हे दुटणे संघाबरोबर खेळायचं, या संघाविषयी काय माहिती? त्यांची बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग आहे. निश्चित शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. हेदुटणे विरुद्ध उंबारली अशी मॅच आता समोर येते. हेदुटणे संघाने जिंकलेला आहे टॉस आणि स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. तर या मॅच बरोबरच आपण पुन्हा एकदा आनंद घेऊ पुढच्या मॅचचा. तुर्तात इथे थांबूया आणि समालोचन कक्षामध्ये आपण जाऊया, तिथे समालोचक आहेत. थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते, नारायण नमोस्तुते. विघ्नहर्ता गणराज सरणी वंदन करतो. अखंड हिंदुस्थानास आराध्य दैवत श्रीमंत योगी रावजे शिव छत्रपती असा त्रिवार मुजरा देतो. खेपट वंदन करतो जिने मला आणि ओळख दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण नेतेवली माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि परंपरेची स्पर्धाची 95व्या पर्वाकडे वाटचाल करते आणि आज 5वा दिवस हा स्पर्धेचा पहिलीच मॅच आपण पाहतो. टीम पागड्याचा पाडा त्याच्या अगेन्स्ट नंबर पाडा. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं पागड्याचा पाडा संघाला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना धावसंख्या बनवल्या त्या 57 आणि 58 धावांचं लक्ष सर करताना ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सुरेंद्र आणि नवापाडा किशान पिंट्या जोशी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्यावरती आपण पाहिलं घेतली 4 धावसंख्या आल्या, 9 बॉल होता. त्यानंतर पुढचे 2 बॉल होतो ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर होतो, ऑफसाईड रिजनमध्ये प्रहार केला, हॅमर्ड केलाय स्वीप कवचा दिशेनं. अनस्टॉपेबल, बॉल थांबणार नाहीये, जाईल स्वीप पार. 4 थोडं कॉमेंट्री बॉक्सच्या संपर्क साधायचा आपण. तीन चेंडू झालेले आहेत, 9 धावा दाफळले करते आपण पाहतोय. 27 चेंडू 49 धावसंख्येची गरज आहे. चेस डाऊन करतोय सेकंड इनिंग मध्ये, 58 चेस करायचा आहे. ऑफ साईडला वाटलाय, इनफिल्ड मध्ये व्हेरी गुड फिल्डिंग, एक धाव मिळेल. सोरटी एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते, क्विक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फटल्यावरती धावसंख्या आपण पाहतोय त्या 10. मान्यश्री पुष्करजी गाटे साहेबांच्या वतीने सलगचे 3 षटकार जायचं ठोकले पिंट्या जोशीनं. तर 500 रुपयांमध्ये कॅश प्राईज असेल आणि हे कॅश प्राईज फक्त पिंट्या जोशीसाठी असणार. बोलिंग ट्रॅकवरती अमोल फराड संघाचा प्रमुख गोलंदाज, जन्म ऑलराऊंडर आहे, व्यावसायिक मोठी मागणी त्याला आपण सातत्यानं पाहत असतो.
पण आज मात्र ग्रामीण क्रिकेट गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. आणि जसा उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये नक्कीच पिंटा जोशीनं सुरुवातीला टॉससाठी आलं होतं तेव्हाच उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये तुमच्या गावाची अस्मिता पणाला लागलेली असते. क्या बात आहे, कलात्मक फटका, रचनात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, इनफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि आउटफील्डमध्ये जाऊन चेंडू अडवला ते सोमनाथनं. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. काय क्रिकेट आहे, काय मैदान आहे, सुंदर मैदान. आणि असं मैदान असलं तर कोण का नाही खेळणार एखाद्या स्पर्धेमध्ये. का सुंदर मैदान आहे, अगदी आउटफील्डमध्ये ग्रास आपल्याला पाहायला मिळते, सुंदर खेळपट्टी आहे, आयोजन देखील तितकंच दैदिप्यमान आहे आणि क्रिकेटचा हा महासोहळा आहे. मोठेगावचे सरपंच सन्माननीय बाळासाहेब बोराडे इथे उपस्थित आहेत. विनंती करतो आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ओर टू कॉम बॉक्स. स्विचेट करायचा होता, चांगला फटका खेळलाय, भरपूर फास्ट आहे, प्रयत्न फाट केले पण प्रयत्नांना मात्र काही यश मिळालं नाहीये. आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार धावा चौकार. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आणि हे महाग षटक राहिलं ते नक्कीच अमोल फराडचा तब्बल 16 धावा आल्या, बिनबाद 16 पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करते टीम नवापाडा. आणि नक्कीच नवापाडा संघाशी मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगानं नवापाडा 40+ ही टीम देखील इथे उपस्थित आहेत. उमेश दादा असतील, बाळादादा असतील, बघा सर्वच खेळाडू इथे मात्र उपस्थित. आय थिंक शिळा त्यांची मॅच आहे. आणि मॅचला जाण्यापूर्वी आपल्या रेग्युलर संघाला मात्र सपोर्ट करण्यासाठी ते इथे नक्कीच उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक करूया हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती सागर फराड, मिस्टर GTC, मिस्टर MTC, जशी ओळख आहे अगदी पाहिलं तरी मिस्टर GTC आपले सर्वांचे लाडके मॅन फ्रॉम मोठा गाव जल्पेश भोईर. मात्र यंदाच्या हंगामामध्ये बराच त्यांना खेळताना आपण पाहिलं, गेल्या हंगामामध्ये तितकासा खेळ त्यांनी केला नाही पण यंदाच्या हंगामामध्ये कदाचित खूप मनावरती घेतलं आहे आणि चांगला खेळ देखील केला आहे. मिस्टर MTC सागर फराड सदाच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर. चेक टेस्ट, पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या आणि अमोल फराडचं ते महागडं षटक राहिलं. बोलत यार, हो या वेळेला डबल माइंडेड राहिले आणि विकेट इथं मिळवली आहे. सुरेंद्रला माघारी परतवलं, यष्ट्यांचा वेध घेतला, यष्ट्या उद्ध्वस्त, त्रिफळाचित दांडी गुल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. नक्कीच लेजंड प्लेयर्स आपल्या व्यासपीठावरती शुभ आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम मॉर्निंग सेशन. आज पहिलीच मॅच आपण अनुभवतोय आणि ते पहिल्या मॅचमध्ये 58 चेस डाऊन करायच्यात आणि चेस करताना 16 टीम पोहोचली नवापाडाने. त्यावरती पहिला धक्का लागला, सुरेंद्र बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज अभिषेक चौधरी मैदानाच्या आतमध्ये. ताकदीनं परिपूर्ण खेळाडू आहे, ताकद बरीच आहे खेळाडूमध्ये, त्याचा योग्य वापर आहे आज क्षणाला कारण भरपूर गरजेचं असणार आहे. सागर फराडचा चेंडू सॉफ्ट डिसमिसल, कबसला जेल टिपलाय, बॅक टू बॅक 2 आपल्याला पाहायला मिळतं. 1-2 म्हटलं जातं, एक विकेट घ्या दुसऱ्या दबावामध्ये मिळण्याची संभावना वाढते आणि ते दुसरी विकेट आपल्या स्पेलमध्ये कॅरी करत असताना सागर फराडला मिळालं यश आणि अवघ्यानं अवघ्या 16 या आकड्यावरती लागणारा हा दुसरा मोठा धक्का बॅटिंग करताना टीम नवापाडाला.
पुढचा सामना टीम हेदुटने त्यांचा गेस्ट टीम गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. आपण मुख्य प्रवेशद्वारातूनच यायचं आहे मैदानाचा. कोणत्याही बाजूने आपला एखादा खेळाडू येणार नाही त्याची आपण थोडी नोंद घ्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सागर फराट. पहिल्या षटकामध्ये अमोल थोडा महागडा ठरला पण त्यानंतर मात्र सागर फराटचा हा कमबॅक. पहिले दोन चेंडू, पहिल्या दोन चेंडूंवरती दोन मोठ्या विकेट्स आपण पाहिल्या. कारण यापूर्वी बाद केलं ते सुरेंद्रला जो आघाडीला आला होता. त्यानंतर इन ॲट नंबर थ्री तिसऱ्या क्रमांकावरती अभिषेक चौधरी आला होता त्याला देखील माघारी धाडलंय. आणि न्यू बॅटर रुपेश म्हात्रे मैदानाचा आत. रुपेश म्हात्रेसाठी क्षेत्रक्षणाचा विचार करता डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे ऑन साईडला आणि ऑफ साईड रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हर ते क्षेत्ररक्षक जे होते ते थोडे कव्हर्सला सरसावलं. अमोल आपण वेळ थोडं जास्त खर्च करता गोष्टीशी नोंद घ्या. इनफिल्डमध्ये शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट थर्ड मॅन गलीचा थोडा पुढे एक क्षेत्ररक्षक सरसावला आहे. पॉईंटला देखील आहे, मिड ऑफ देखील आहे आणि ऑफ साईडला मिड विकेट सोडून दिलाय. निर्णय पूर्णतः चुकला बॅटरचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता सागर फराटचा हा कमबॅक या षटकातला कितपत योग्य ठरेल टीम बागड्याचा पाडाला हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात 16 जरूर आल्या. अमोल फराट थोडे नाराज होते आणि त्यानंतर मात्र सागर फराटचा हा कमबॅक कुठेतरी दिलासा देतो आहे टीम बागड्याचा पाडाला देखील. सागर फराट पुढचा बॉल या बेसकावरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूने निघून चाललाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चार धावा चौकार. सागर फरारचा अगेन्स्ट आलेला चौकार रुपेशा बॅटमधनं. खोलवा टप्पाचा बॉल, व्हॉट अ ग्रेट कमबॅक. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी चौकाराला हात खोलण्याची पूर्ण संधी दिली होती आणि त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॅकवर्ड पॉईंट खेळाडूचा. खेळाडू कक्षाचा अगदी बाजूने गेला चेंडू, तिथे चार धावा अंकित केला. त्यानंतर मात्र ड्राईव्ह करायला भाग पाडलं. जी माननीय श्री जीवनजी भोईर साहेब जे उंबरले साहेब त्यांचं देखील इथे नुकतं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. भव्य क्रिकेटचा महासोहळा आपण पाहतोय. वेळ आपण थोडं जास्त खर्च करता विनंती आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबा लक्ष्मण पाटीलचं क्रीडांगण, एक जबरदस्त क्रीडांगण आपण पाहतोय. सुंदर आउटफील्ड आहे, तोंड भरून कौतुक केलं जात आउटफील्डचं मैदानाचं. फुल टॉस खराब चेंडू, नेक्स्ट टर्मवर ऑफ साईडला. यावेळेस चालला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. अग्री कोळांशी कुलस्वामींनी आई एकविरेचं गुणगान गाणार आहे संगीत आपण ऐकतोय. आणि एकविरा चरणी एकच प्रार्थना असेल की आई माऊली या खेळाडूला, कोणत्याही खेळाडूला या मैदानावरती कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ देऊ नको. अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो. यानंतर उंबारली विपक्ष हेदुटणे, कोळेगाव विपक्ष सागाव, पहिल्या दिवसाचा ड्रॉ आणि ती मॅच आणि सेकंड डे ड्रॉ आणि ती मॅच आणि त्यानंतर वाकळण विपक्ष दिवा हा सामना आपण पाहणार आहोत. बरेचसे सामने आज आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे विनंती आहे की सर्व संघांना सर्व खेळाडूंना की आपण वेळेवरती उपस्थित राहा, थोडं आयोजकांना देखील सहकार्य करा. कारण एखादा नामांकित स्पर्धे आपण खेळतो आहे आणि तिथे मात्र आपल्यामुळे कोणत्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही या गोष्टीशी देखील आपण नोंद घेणं गरजेचं आहे. विनंती आहे फिल्डिंग लगेच लावून घ्या. दोन षटकांचा अखेरीस 27 जावा दोन गडांच्या मोबदल्यात. यापूर्वी तर षटक चांगलं राहिलं सागर फराटचं आणि आता पुन्हा एकदा अमोल फराट बोलिंग ट्रॅकवर. पंचाच्या उजव्या बाजून आलाय, ऑफसाईडच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा.
अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावफलक पुढे सरकत असताना टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतो ती येऊन पोहोचली आहे 28-28 या आकड्यावर. उजव्या बाजूने पंचांच्या पुन्हा एकदा अमोल फराड तयार. रुपेश साठे असेंडू मिस्टॅमिक फटका, बॉल अवेत कॉट आ बोलची संधी, विकेट संपादित केली आहे आणि लागणारा हा तिसरा मोठा झटका. बॅटिंग करताना टीम नवा पडाला, रुपेशच्या खेळाचा झालाय अंत. नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण बदललं आहे. पहिल्या अगदी विचार केला तर 12 चेंडूमध्ये तब्बल धावसंख्या बनवल्या गेल्या त्या जवळपास 28 आणि त्यानंतर मात्र आता येणाऱ्या पुढच्या 17-18 चेंडूमध्ये खरं तर 30 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती इथं विकेट कॅरी केली ती बॉलिंग ट्रॅकवरती बॉल अमोल फराडनं आणि दिलासा दिला टीम पाकड्याचा पाडायला की सांगितलंय या मॅचमध्ये आपलं अस्तित्व अजूनही टिकून आहे आणि त्यामुळे मात्र इथनं प्रयत्न आपल्याला करावे लागतील. संघर्ष मोठा असणार आहे. ऑफ साईडला वळवलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, सुई मधून निघावा असा प्रकारे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून चालला सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा धावाचार चौकार. पुढे 32 येणारे 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये 26 26 धाव संख्येची गरज आहे. बॅटिंग करते टीम नवा पडा, 58 लक्ष समोर आहे. सर करताना 32 झाल्यात. लॉफ्ट एडिट फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं व्यासपीठाला मानवंदना देणारा हा येतो आणखीन एक दमदार रुबाबदार शानदार असरदार षटकार. डीजे आणि 38 धावा धावपटलावरती आता अवघ्या 20 करायचा चेंडू 15 शिल्लक आहे. अमोल फराडच्या अगेन्स्ट पुन्हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न सफल राहिलाय टीम नवापाडाचा. ऑन साइडला हवेशी वार्तालाप करत असताना आपण पाहतोय हा बॉल देखील जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सलगचा बॅक टू बॅक टू विनर युजेट हाय हँडसम सिक्सर. या दोन षटकाराने जणू काही मॅची पूर्णपणे हवा काढून टाकली आणि हा सामना जणू काही आपल्या बाजूनं फिरवला टीम नवापाडानं. 14 चेंडू 14 धावांची गरज रनबॉल इक्वेशन. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईड रिजनला डीप मध्ये कवसला क्षेत्ररक्षक आहेत. एका साक्षमध्ये चेंडूला उचलतील फेकतील तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांना मिळाला कालावधी. धावसंख्या इथनं पूर्ण केली गेली ती एक सिंगलने धावफलक पुढे 45 13 चेंडू 13 धावांची गरज. 13-13 इक्वेशन आहे. टीम नवापाडा सध्या ड्रायव्हिंग सीटवर आणि त्यांच्या मनाला हवी तशी ते मॅच चालवत आहेत अशी परिस्थिती आहे. बॅटची एज लागली आहे. टप्पा पडला चेंडू कॅरी केलाय सागर फराड. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चेक एक सन्मानित आपण करत आहोत. मी भानुदास पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या आणि आपल्या शुभस्थ आपण एक सन्मान करायचा आहे. व्यासपीठ उपस्थित आहेत नवापाड्याचे अत्यंत लिजेंडरी खेळाडू बाळा बोराडे यांचं सन्मान इथे संपन्न होईल. बाळा बोराडे आपल्यास विनंती करतो आपण या. स्वतः आज आपण बघतो की हा पूर्ण संघ आज नवापाडाला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. 40+ सर्व खेळाडू उपस्थित आहेत. भानुदासजी पाटील यांच्या शुभस्थ आपण हा इथे सन्मान इथे संपन्न करत आहोत. बाळा बोराडे यांचा एक लिजेंडरी थँक्यू डीजे थँक्यू डीजे एक लिजेंडरी खेळाडू म्हणून सुद्धा खूप मोठी कारकीर्द राहिली होती म्हणजेच आपल्या संघासाठी आणि सध्या आपण बघतो की 40+ संघाची सेवा ते करतायत बाळा बोराडे आणि ऑल द बेस्ट बाळा बोराडे यांना कारण अशी इथे स्पर्धा सुरू आहे. त्यांचा मात्र तिथे सामना आपल्याला बेतवडे संघाच्या विरुद्ध बघायला मिळणार आहे. यानंतर एक आपण एक अजून एक सन्मान इथे करणार आहोत. निळजेगावचे सन्माननीय रोहिदास गणापाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे यंदा इथे केला जाईल. मी हनुमान पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्थ आपण हा सन्मान करावा आपण यायचं आहे इथे व्यासपीठावर.
निळजेगावचे रोहिदास गणा पाटील यांचा सन्मान इथे होईल. रोहिदास पाटील यांच्या शुभ हस्ते. ड्रिंक ब्रेक सुरू आहे. ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर आपण लगेचच मॅचकडे सुद्धा वळणार आहोत. रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान इथे होतोय. रोहिदास पाटील यांचा वळी आपण लगेचच अजून एक सन्मान बाकी तो आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. वळी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूरकडे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. 12 चेंडू शिल्लक आहे. 13 धावा करायचा त्या मॅचमध्ये. सध्याच्या घडीला टीम नवापाडा भरपूर पुढे निघून गेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक चौथं आणि प्रतीक पाटीलला आपण पाहतो आहे. प्रतीक फराड आहे. ऑनसाईडला वळवला गेला आहे. क्षेत्रशका डीपमध्ये एकच जाव. इकॉनॉमिकल बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. यंदाचा हंगामामध्ये आणि गेल्या वर्षीचा जर तुम्ही हंगाम पाहिला टीम पाकड्याच्या पाडा संघासाठी या गोलंदाजाचे एफर्ट्स भरपूर आहेत. चांगले प्रयत्न आहेत आणि सातत्यानं इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली आहे. त्यामुळे मात्र कॅप्टनने थोडा विश्वास दाखवला आहे. इथनं जर चांगली गोलंदाजी झाली या चरणावर तर शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल. ऑफ साईडला स्वीप केलाय. फटका खूप सुंदर आहे. जबरदस्त स्ट्रोक. ऑफ साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर. चेंडू सीमा पार अलॉंग द कापेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. Thank you. आता इंडिव्हिज्युअल चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. यश चौधरीशी आणि पिंटा जोशीशी. पिंटा जोशी जबाबदारीने खेळणारा खेळाडू. त्याला माहिती आहे कोणत्या चरणावरती कशाप्रकारे खेळ करायचा. मास्टर माइंड या संघाचा खऱ्या अर्थाने. त्याच्यावरती मोठी जबाबदारी होती. जबाबदारी घेतली स्वीकारली. कारण म्हटलं तर जबाबदारी ढकलणं खूप सोपं असतं. जबाबदारी घेऊन खेळ करणं खूप कठीण असतं. स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि अशा चरणावरती इथे मात्र तीन यष्ट्यांच्या मधोमध सापडला गेलाय विकेटचं पतन. मी उल्लेख केला होता की प्रतीक फराडनं मात्र गेल्या 2 वर्षामध्ये चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. आणि या चरणावरती मिळालेली विकेट पिंटा जोशीची महागडी ठरेल का टीम नवा पाडाला हा प्रश्न उभा राहिला. 50 सेकंडावरती धक्का चौथा. वैयक्तिक 16 बनवल्या पिंटा जोशीनं. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान. ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण. इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची. न्यू बॅटर इन प्रतीक मडवे आणि यश चौधरी ही जोडी असणार आहे. 9 चेंडू 8 डावा. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा पास आपल्याला पाहायला मिळतोय. रमेशजी म्हात्रे सर असतील. जतीनजी बुवा सर असतील. आणि सध्याच्या घडीला आज थर्ड अंपायर संदीप सर आपला समावेत. माणसांची ही त्रिमूर्ती. तिघांचंही करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. 9 चेंडू 7 करायचे आहेत. सध्याच्या घडीला जर ऑन पेपर इक्वेशन पाहिलं तर पूर्णपणे नवापाडा संघाच्या बाजूनं झुकलं. पण ऑन ग्राउंड जो काम चांगलं करेल तो मारेल बाजी या मॅचमध्ये. तो असा असेल खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार. वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या हात देखील बराच बार. थोडे नाराज आहेत प्रतीक कारण ऑफ सिरीजमध्ये कदाचित त्यांना फटका खेळायचा होता पण त्यांनी पाहिले नसेल. कारण डीपमध्ये पॉईंटला त्यांच्यासाठी एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. डीपमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. मिडविकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. ओहो यावेळेला यष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे. यष्ट्यांचा वेद घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निम्मा संघ गारा झाला आहे. तब्बल 5वा धक्का लागतोय बॅटिंग करताना. टीम नवापाडायला 52 या आकड्यावरती.
स्टार्ट्स आपण पाहता बघा कशा प्रकारे खेळ गेला गेला पूर्वार्धामध्ये त्यानंतर उत्तरार्धामध्ये ते कंपॅरिझन आपल्याला दाखवलं जात आहे. क्या बात आहे, सुंदर टेलिकास्ट आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट बिग बॉस ऑफ यूट्यूब लाईव्ह म्हणून त्यांना संबोधलं जातं या यूट्यूब लाईव्हच्या विश्वामध्ये. बरेचसे विक्रम जी टी सीने देखील केलेले आहेत. एका दिवशी फास्ट स्पर्धा कव्हर करण्याचा त्यानंतर वॉचिंग असेल किंवा बरेचसे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती आपण पाहतो आणि त्या अनुषंगाने मात्र बिग बॉस ऑफ टेलिकास्ट त्यांना म्हटलं जातं. माननीय श्री रुपेशजी पाटील साहेब जे हेडदूटनेस आहेत त्यांचं देखील इथे नुकतं शुभागमन झालं, त्यांना मी विनंती करेन. या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघ पुढची मॅच उंबरली पक्ष हेदूटने मुख्य प्रवेशद्वारातूनच आत यायचं आहे आणि हा सामना संपल्याच्या नंतर नभापाडा आणि पागड्याचा पाडा आपण देखील मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर जायचं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खूप बाहेर व्हाईट बॉल थोडा दिशेपासून भरकटतो आहे तो प्रतीक. फेअर डिसिजन अंपायर साहेब ऑस्ट्रेलियाच्या बराच बाहेर होता आणि व्हाईट बॉल क्रीस त्याचा देखील बाहेरून चेंडू निघून गेला. अवघ्या चार धावांची गरज, यश ऑन स्ट्राईक, वॉल फिनिशर यश. ऑफ साईड रिजमध्ये ड्राईव्ह केलाय, सुंदर ड्राईव्ह आहे. कव्हर्सचा क्षेत्ररक्षक नाहीये, हा फटका विजयाचा आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथनं जिंकलाय तो टीम नवापाडा आणि पहिला विजय नक्कीच या स्पर्धेमध्ये आपला नोंदवलाय. चार धाव आल्यात आणि टीम नवापाडा इथनं विजय होते. अभिनंदन टीम नवापाडा आणि हार्ड लक, या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला आणि चांगला खेळ राहिला याबद्दल आपलं कौतुक आणि आभार. टीम पागड्याचा पाडा दोन्ही संघांना विनंती आहे, लाईनअप करायचं आहे, शेकहँड करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारातूनच आपण बाहेर पडायचं आहे. स्टॅटिस्टिक आपण पाहतोय कशा प्रकारे नवापाडा संघ पाच गडी राखून हा सामना जिंकतोय. 57 बनवल्या होत्या, पाच गडी बाद आणि त्यानंतर मात्र 58 धावसंख्या बनवल्या गेल्या. सागर फराडचं इकॉनॉमिक षटक पाहिलं बट अमोल फराड थोडा महागडा ठरला. प्रतीक फराडनं देखील दोन विकेट मिळवल्या पण त्याला उत्तर देत असताना यश चौधरीच्या त्या 22 धावा, पिंट्या जोशीच्या 16 धावा आणि त्या अनुषंगानं टीम नवापाडा विजयी. अभिनंदन.